अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ, आज मी आपल्याला लक्ष्मी पूजन 12 नोव्हेंबरला लक्ष्मी पूजनची मांडणी असेल, त्याचे मंत्र असेल आणि लक्ष्मी पूजनामध्ये काय काय साहित्य लागेल ते पण सांगणार आहे आणि सगळं लक्ष्मी पूजन कसं शास्त्रोक्त पद्धतीने मांडायचं, शास्त्रोक्त त्याची पूजा करायची, मंत्र सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये असणार आहेत। या पद्धतीने आपण लक्ष्मी पूजन करण्याचा प्रयत्न करावा, असंच करावं असं नाही सांगणार मी, पण या पद्धतीने जर पूजन केलं तर केलेली सेवा आपली लक्ष्मीपर्यंत जाईल। कारण की मन आपलं शुद्ध पाहिजे, मन शांत पाहिजे तर लक्ष्मीची पूजा होऊ शकते। लक्ष्मी चंचल आहे। लक्ष्मी पूजन 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 5:30 वाजता, 5:30 वाजताचा मुहूर्त खूप जण विचारतात मुहूर्त म्हणजे काय। लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त म्हणजे असा आहे की संध्याकाळी 5:30 तुम्ही 9 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत करू शकता, असं बंधन नाही, पण लक्ष्मी येण्याची वेळ ही संध्याकाळी 5:30 वाजता आहे। तर आपण आता लक्ष्मी पूजनाची मांडणी, साहित्य, तुळशी पूजन, गुरुपूजन, परत आपण गुरुक्षेत्राची पोती ठेवणार आहोत, या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आहे। आपण व्हिडिओ शांततेत बघावा आणि या पद्धतीने पूजा करण्याचा प्रयत्न करावा। श्री स्वामी समर्थ। आता लक्ष्मी पूजन मांडणी कार्यकारण भाव म्हणजे बलीच्या बंदवासातून माता लक्ष्मीची सुटका, लक्ष्मी कारक व्रतापैकी एक व्रत आहे। पूजा मांडणीमध्ये काय काय लागेल आपल्याला साहित्य, गंध, अक्षदा, हळद, कुंकू, फुले, शक्यतो पांढरी रुई, पांढरा जास्वंद, पांढरी शेवंती, पांढरी कनेरी, झेंडू इत्यादी पाहिजे। तुळशीपत्र, निरांजन, धूप, नागवलीची पानं, खारीक, बदाम, नाणे, पाण्याचा तांबा, तांब्या, नैवेद्यासाठी पुरणपोळी, साळ्याच्या लाया, बत्ताशे, गूळ, धने यांचं नैवेद्य आणि फराळाचं नैवेद्य। आणि आपण एवढ्या गोष्टी लागेल ग्रंथामध्ये, तुम्ही आता नित्यसेवा, दुर्गा सप्तशती, गुरुचैत्राची पोती, विष्णू सहस्रनाम, व्यंकट स्तोत्र ह्या गोष्टी करू शकता। आता पूजा मांडणी आणि पूर्वतयारी। पूजा मांडणीची वेळ सायंकाळी 5:30 वाजता आहे। सगळ्यात प्रदोष काळापूर्वी पूजा मांडणी करावी 5:30 वाजता। कशी करायची? सगळ्यात प्रथम देवघरासमोर चौरंग ठेवा, 2-3 चौरंग आहेत ते ठेवा आणि नवीन वस्त्र अंथरायचे। आणि तुम्हाला जे स्क्रीनवर मी दाखवेल चित्रात दाखवल्याप्रमाणे त्याच्यामध्ये काय करायचं, पाटावर स्वस्तिक काढायचा, त्यावर बाहेरून आणलेले झाडू असेल, केरसुनी असेल ती ठेवायची, पाटावर डाव्या बाजूस लक्ष्मीनारायणाचा फोटो ठेवा किंवा लक्ष्मीचा फोटो जरी असेल, आणि त्याच्यासमोर 2 जोडपानावर आपण कोजागिरी पौर्णिमेला जे सुपारे ठेवले आहेत त्या सुपाऱ्या ठेवायच्या दोन्ही। पूजासमोर नैवेद्यासाठी फराळाचं ठेवू शकता, 2 सुके खोबरे ठेवू शकता, खडी साखर, बत्ताशे, लाया, नैवेद्य याप्रमाणे ठेवू शकता। आता लक्ष्मीनारायणचा फोटो समोर कुलदेवतेचा टाक ठेवायचा। आता कुलदेवतेचा टाकाचा बद्दल सांगतो, जे कुलदेवतेचा टाक ठेवत असेल त्यांनी ठेवा, जे ठेवत नसेल त्यांनी ठेवू नका, प्रत्येकाची आपापली परंपरा आहे। त्याच्या बाजूला 4 आपण माता लक्ष्मीची जी फोटो आहे ते ठेवायचं आणि त्याच्यासमोर आपण पैसा, सोने, चांदी हे ज्याप्रमाणे स्क्रीनवर दाखवलं मी आपल्याला त्याप्रमाणे आपण ठेवू शकता। पूजा समोर मधोमध्ये देवघरातील लक्ष्मी गणपतीची मूर्ती ठेवायची, गणपतीची मूर्ती लागणार आहे। परत आपल्या उजव्या बाजूस शंख आणि डाव्या बाजूस घंटी पाहिजे, शंख घंटी शिवाय पूजा होत नाही। पूजा मांडणीच्या हे पूजा मांडणी याप्रमाणे करू शकता। आता महत्वाची सूचना, त्या अशा पद्धतीने पूजा मांडणी केल्यानंतर प्रवेशद्वारावर आणि तुळशी रुंदनाजवळ रांगोळी काढायची। सगळ्यात पहिले प्रवेशद्वार, तुळशी रुंग, रांगोळी काढा। तुळशीपासून पूजाच्या ठिकाणी पर्यंत रांगोळीचे, लक्ष्मीचे व गायीचे पावलं काढायचे किंवा रांगोळी काढा। त्यानंतर देवघर, प्रवेशद्वार, तुळशीजवळ पंत्या प्रज्वलित करून घ्या। पूजा करायच्या अगोदर सगळीकडे पूजा करून घ्यायची। पूजेला सुरुवात करताना घरामध्ये तुपाचा दिवा, धूप लावा आणि सगळीकडे गोमित्र शिंपडा, सगळीकडे गोमित्र शिंपडायचं। घरातलं वातावरण शांत ठेवा। पूजा कितीही वेळ चालो, 15 मिनिटं, 1 घंटा, तर घरात टीव्ही, टेप सगळं बंद करा। आता आपण पूजनाचा क्रम आणि विधी, 5:30 वाजता ठीक पूजा चालू करायची। सगळ्यात प्रथम कोणाची पूजा करायची? तुळशीची पूजा करायची। डायरेक्ट लक्ष्मीची पूजा नाही करायची, तुळशीची पूजा करायची। तुळशीकडे जायचं, प्रथम तुळशीजवळ जाऊन दिवा अगरबत्ती लावायचा। दिवा अगरबत्ती लावल्यानंतर तुळशीला हळद, कुंकू लावा,
अक्षत लावा, फुले वहा आणि पंचोपचार पूजा करायची। पंचोपचार पूजा म्हणजे काय? पूजा गंध, अक्षदा, हळद, कुंकू, फुले, धूप, दीप, खडी, साखर, नैवेद्य याप्रमाणे तुळशीची पहिले पूजा करायची। सगळ्यात पहिले तुळशीची पूजा, नंतर तुळशी स्तोत्र म्हणायचं किंवा तुळशीची 11 वेळा मंत्र म्हणायचा। तुळशीचा 11 वेळा मंत्र काय आहे? ओम ह्रीम क्लीम ऐं वृंदे वंदे स्वाहा हे म्हणू शकता किंवा तुळशी स्तोत्र टाकू म्हणू शकता। मी स्क्रीनवर टाकेल। तुळशी स्तोत्र कसं आहे? तुळशी सर्व व्रतानां महापातक नाशिनां अपवग्र प्रेदे देवी वैष्णवे प्रिय सदा सत्य सतावते देवेचे त्रेयाची मानवे तदा द्वापारे चवितावर्णस वृंदया तुळशी कालिका। हे झालं तुळशी वृंदांची झाली सगळी सेवा। नंतर आत्मदेवाचं आपण झाडू फळा किंवा केरसोनी रूपातील जी लक्ष्मी आहे त्याला ग्रहपूजन करायचं। म्हणजे पूजाशी आणलेली एक नवीन केरसोनी आहे त्याला गंध, अक्षदा, हळद, कुंकू, फुले हे व्हायचं। नंतर मुख्य पूजा ठिकाणी जाऊन जाण्यासाठी सोबत घेऊन जायचं। नंतर द्वार पूजन, आपण जे आपलं द्वार आहे मुख्य प्रवेश द्वार त्याला काय करायचं? हळद कुंकू वाहून पूजा करावी। श्री गणेशाय नमः, श्री कुलस्वामीने नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः असं करून ग्रह प्रवेश करायचा। डायरेक्ट पूजा नाही करायची। खूप जण काय करतात, लगेच लक्ष्मीची पूजन चालू करतात, तसं नाही। पहिले तुळशीची पूजा, नंतर केरसुनीची पूजा, नंतर द्वार पूजा, नंतर बाहेरून आणलेले ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं केरसुनी जिथं दाखवली स्क्रीनवर दाखवली तिथं आपण ठेवू शकता। हे झालं। हे झाल्यानंतर जेवढं आपण साहित्य घरामध्ये आणलेलं आहे त्याच्यावरती पहिले पाणी शिंपडायचं। कोणाकोणाचे हात लागलेले असता सगळीकडे पाणी शिंपडायचं, पवित्रनाम करून घ्यायचं। ते झालं। नंतर गुरुपूजन। गुरुपूजन कसं करायचं? सगळ्यात प्रथम देवघरात श्री स्वामी समर्थ महाराजांना नमस्कार करायचा, स्वामी स्तवन म्हणायचं, महाराजांचे एक माळा जप करायचा आणि नंतर आता जे जोडपे असेल, नवरा बायको असेल, कोणी असेल, जोडप्याने बसत असेल पूजा करायला, मग ते आता पूजा करायला बसू शकता। इथून पूजा सुरू होते। पूजा सुरू करायच्या वेळेस काय करायचं? महिलांनी सगळ्या स्वतःच्या कपाळावर पहिले हळद कुंकू लावा, पुरुषांनी अष्टगंध लावा आणि आचमन करायचं। आचमन म्हणजे काय? श्री भगवान विष्णूंचे 24 पैकी पुढील 3 नावांनी पाणी प्राशन करायचं। हातामध्ये पाणी घ्यायचं, पहिलं म्हणायचं ओम केशवाय नमः पाणी प्यायचं, दुसरं म्हणायचं ओम नारायणाय नमः पाणी प्यायचं, पाणी घ्यायचं ओम माधवाय नमः पाणी पिऊन घ्यायचं। आता दोन पाणी आहे ना, 2 वेळा पाणी तामनामध्ये पाणी सोडून द्यायचं। कसं? ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः। आता पाणी सोडलं, आता नवरा बायकोंनी आणि बायको जी असेल त्यांनी नवऱ्याच्या हाताला हात लावून हात जोडून मंत्र म्हणायचं। कोणता? लक्ष द्यायचा मंत्र कसा आहे? ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्राय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वामनाय नमः, ओम पद्मनाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदुर्जाय नमः, ओम नरसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्री कृष्ण परमात्मना देवताय नमः। हे झाल्यानंतर प्राणायाम करायचा। प्राणायाम करायचं काय करायचं? एक नाकबुडी बंद करायची, एक नाकबुडीने श्वास घ्यायचा असं म्हणायचं। जे पूजाला बसल्या त्यांनी माझ्या मागे असं म्हणा, प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः असं म्हणून दोन्ही मधल्या दोन बोटाने डावी नागपुडी बंद करून उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आणि अंगठ्याने नागपुडी बंद करावी आणि आतमध्ये गायत्री मंत्राचा जप करायचा। गायत्री मंत्र म्हणायचं ओम भू ओम भू ओम स्वहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यवतीम ओम तस्य विदुवर्णम भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात। हे केल्यानंतर नागपुडी श्वास बाहेर सोडायचा आणि प्राणायाम करायचा। दोन्ही उजव्या कानाने 5 बोटांनी स्पर्श करायचा आपल्या दोन्ही हातांनी आपल्या कानाला आणि म्हणायचं ओम अपज्योत्य स्मृती भरणा स्वरामी। हे झाल्यानंतर संकल्प करायचा आपल्याला। संकल्प कसा करायचा?
हातामध्ये पाने घ्या, अक्षता घ्या, फूल घ्या, तुमचं नाव घ्यायचं, गोत्र घ्यायचं आणि परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या सर्व घरातील कुटुंबांना कायक वाचक मानसिक दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तीसाठी प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षित तसेच गुरु आई वडील भक्ती सेवा सानिध्यात प्राप्तीसाठी घरातील क्लेश कलह निवारण होऊन घरातील कुटुंबातील एकोपा राहण्यासाठी यथाशक्ती यथा ज्ञानेन दीपावली निमित्त लक्ष्मी पूजन करीत आहे असं म्हणून आपण श्री गणेशाची शुद्धीकरणासाठी कलश शंख घंटी दीप पूजन करत आहे असं म्हणून पाणी सोडून द्यायचं. हे केल्यानंतर सगळ्यात पहिले आपलं गणपतीचे पूजन करायचं आहे. गणपतीची मूर्ती प्रत्येकाच्या घरात आहे, ती गणपतीची मूर्ती देवघरातून बाहेर काढा आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तिथं ठेवा. गणपतीचा मंत्र म्हणायचा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करुणे देव सर्व कार्येषु सर्वदा असं म्हणून गणपतीच्या सामूहिक पद्धतीने एक वेळा किंवा 11 वेळा गणपती अथर्वर्ष सगळ्यांनी म्हणायचं. गणपती अथर्वशीर्ष झाल्यानंतर पंचामृत करायचं, दूध पाणी पंचामृत अभिषेक करा. ते झाल्यानंतर काय करायचं, गणपतीला स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्या जागी चांगलं ठेवून द्यायचं. गणपतीला हळद गंध अक्षता फुलवायचं. नंतर शुद्धीकरण, आता कलश भरून ठेवलंय आपण, कलशामध्ये काय करायचं, कलशाला गंध अक्षता फुल व्हायचं आणि स्मरण करायचं सप्तगंगेचं. पूजेतील सगळं शंख आहे शंख धुवून घ्यायचा, पुसून घ्यायचा, त्यात पाणी भरून जागेवर ठेवा. शंखाला पण गंध अक्षता फुल तुळशीपत्र वा, नंतर हळद कुंकू, घंटीला पण स्वच्छ धुवून घ्यायचं, जागेवर ठेवून द्यायचं. घंटीला पण गंध अक्षता फुल व्हायचं, शंखेला पण गंध अक्षता फुल व्हायचं आणि आपण आता दिव्याची पूजा कराय. कोणतीही पूजा करताना दिवा हा आपला साक्षी असतो. दिव्याला काय करायचं, दिव्याला गंध अक्षता फुलवायचं आणि शंखातलं थोडं पाणी पूजन केलं कलशामध्ये टाकायचं आणि असं म्हणायचं, ओम श्री पुंडरीकाक्षाय नमहा. सर्व साहित्य आपण जे आणलेलं आहे त्याच्यावर शंखानी पूजन शिंपडायचं, पाणी सगळं शिंपडायचं. आता आपण देवीचा टाक आहे, जे देवीचा टाक ठेवत असेल त्यांनी ठेवा, जे नाही ठेवत असेल नाही ठेवत. देवीच्या टाकाला सगळ्यात काय करायचं, ध्यान मंत्र म्हणायचा. सर्वे सर्व सर्वे स्वरूप सर्वेशी सर्व शक्ती समिंता भया तस्मान देवी दुर्गा देवी नमस्तू. कुलदेवतेचा टाक कामनामध्ये घ्यायचा. कुटुंबातील सर्व सदस्यांनी सामूहिक पद्धतीने सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा. आता मी तुम्हाला सांगतोय त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक करायचा, आपल्या घरच्या घरी अभिषेक करायचा. त्यानंतर सगळं पूजून गंधाक्षता हळद कुंकू लावून त्याची पूजा करायची. आता हे झालं टाकाची, आता लक्ष्मी पूजन करतोय आपण. आता सगळ्यांनी हा जुळून बसायचं, लक्ष्मी मंत्र म्हणायचा. ओम कात्यायनी कांचे संध्यायनी हिमगिरी प्रमित्व गुरुजी हस्तब्री हिरण्य रामे अमृत घटे रसाचे श्रेयम विभ्राम वृत्ते हस्ते किरीटे श्रीम राम श्री ललिते बंदा. पूजा मांडीत आता फोटो आणले असेल तर फोटो पैसे सोने किरसुनी याला सगळ्याला गंधाक्षता फुल लावायचं. नंतर लक्ष्मीनारायणाची पूजा करायची. लक्ष्मीनारायणाची पूजा करताना त्यांना गंधाक्षता फुल लावायचं आणि म्हणायचं, शांताधारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगन सदृशम मेघवर्णम शुभानम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिन भीनादिनंदम वंदे विष्णुम भय भय हरम सर्वलोकेकनाथम. आता लक्ष्मीनारायणच्या पोटला गंध अक्षदा फूल तुळशीपत्र वाहून पूजन करायचं. आता श्री कुबेर पूजन. आता ज्यांनी कोजागिरी पौर्णिमेमध्ये जे सुपारी ठेवली ते कुबेर आहे आपले, त्याला काय करायचं, गंधाक्षता फुल व्हायचं आणि मंत्र म्हणायचा, मनोज वाद्य विमान स्थितम गरुड रत्न निधी नायकम शिवसक मुकुटम विभूषतम वरवद्ये दाती भुजतम. आता पूजा मांडणीमध्ये कुबेर आहे, जी सुपारी आहे त्याला तामनात घेऊन सर्व सदस्यांनी सगळ्यांनी मिळून काय करायचं, पुरुषोक्त म्हणायचं, अभिषेक करायचा आणि चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायचं. आता दुसरं कोजागिरी पूर्ण दुसरी जी सुपारी आहे त्याला काय करायचं, तसं पूजन करायचं. त्याला काय करायचं, ओम ध्याता आणि स्मृती विग्रह नयने मन असं म्हणून त्याला पूजा करायची. आता पूजा मांडणीमधील आपण लक्ष्मीचे नामे हे तामण्यामध्ये घेऊन सर्व सदस्यांनी एकत्र होऊन श्री सुक्त अभिषेक करायचा आणि ते लक्ष्मी नाणे पूजून त्याला गंध अक्षदा फुल व्हायचं आणि पूर्णाचा याचा नैवेद्य आहे, गुळ नैवेद्य धने फळे फरा सगळ्यांचा नैवेद्य दाखवायचं.
आणि लक्ष्मीला प्रार्थना करायची. प्रार्थना कशी म्हणायची? नवीन लक्ष्मीला प्रार्थना म्हणायची, त्रैलोक्य पुष्टा देवी कमले विष्णु वल्लभा यथात्व कृष्णे तव भवेस्ते स्थिरा कमला चंचल लक्ष्मीची भूतभये प्राका पद्मालक्ष्मी रचे कुच्चे श्रीमाद्री धारण धनदाय नमस्तु निधि पद्मनाय श्रीमंता भवती भवताना धनधान्य संपदा. आता या सगळं झाल्यानंतर आपण हे सगळं झाल्यानंतर पूजा झाल्यानंतर दुर्गा सप्तशती मधील तांत्रिक देवी सुक्त आहे ते वाचायचं, क्षमा प्रार्थना वाचायची आणि सायंकाळची जी आरती आहे ती करायची. काय करायची? सायंकाळची आरती आरती करायची. आरती केल्यानंतर गणपती बाप्पाची आरती करा, लक्ष्मीची आरती करा आणि लक्ष्मीची आरती केल्यानंतर देवीची आरती करायची आणि ते अभिषेकाचं जे तीर्थ आहे ते घरामध्ये सगळ्यांनी शिंपडायचं आणि सगळ्यांनी सामूहिक पद्धतीने ही जी सेवा आहे स्क्रीनवर टाकेल मी आपल्याला सेवा आहे ती सेवा सगळ्यांनी घ्यायची. काय घ्यायची? एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची घ्या, एक ऋणनाशक गणेश गायत्री मंत्र घ्या, एक लक्ष्मी गायत्री एक माळ घ्या, कमलात्मक मंत्र एक माळ घ्या, श्री विष्णू गायत्री मंत्र एक माळ घ्या, श्री कुबेर मंत्र एक माळ घ्यायची, गीतेचा 15वा अध्याय एक माळ घ्या, गीतेचा 18वा अध्याय एक माळ एक वेळा घ्या, व्यंकटेश स्तोत्र एक वेळा, विष्णू सहस्र एक वेळा आणि श्री राम रक्षा स्तोत्र एक वेळा म्हणून, ललिता सहस्र एक वेळा म्हणून क्षमा प्रार्थना घ्यायची आणि अशी लक्ष्मी पूजन आपलं पूर्ण करायचं. आता ही तुम्हाला मी फक्त पद्धत सांगितली, या पद्धतीने आपण लक्ष्मी पूजन पूर्ण करायचं. आता कोणाला ह्या पद्धतीने नाही जमत असेल त्यांनी सरळ साधं काय करायचं, लक्ष्मीचं पहिले सगळ्यात पहिले तुळशी, तुळशीचं पूजन करा. तुळशीचं पूजन झाल्यानंतर आपलं प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वाराचं पूजन करा. ते झाल्यानंतर लक्ष्मीची मूर्ती असेल त्याचा अभिषेक करा. परत शंख घंटी, त्याचं पाद्यपूजन शंख घंटीचं पूजन करायचं. ते केल्यानंतर श्रीसुक्त असेल, सिद्धकुंजिका स्तोत्र असेल ते करा. केरसुनी आणले असेल केरसुनीचं पूजन करा. व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं, सर्वांनी मिळून सामूहिक सेवा करायची. संकल्प घ्यायचा, संकल्प सोडायचा आणि ते केल्यानंतर आपण सामूहिक पद्धतीने सेवा करावी. ही मी या पद्धतीने साधी आणि सोपी जी सेवा सांगितली आहे त्या पद्धतीने सेवा करायची. पूजा मांडणीच्या स्क्रीनवर टाकेल त्याप्रमाणे सेवा करावी आणि मन शांत ठेवून लक्ष्मीची सेवा करावी. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो, श्री स्वामी समर्थ.